नमस्कार मित्रांनो, इंडियन ॲग्रिकल्चर टूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आजही ग्रामीण भागामध्ये खत्रीचा पैसा देणारा व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा प्रथम क्रमांकावर आहे। आज आपण मुकेश पाटील यांची यशोगाथा पाहणार आहोत। सुरुवातीला त्यांना जर्सी गाई पालनात अपयश आले, त्यामध्ये त्यांनी न खचता म्हशी पालनात त्यांनी अतिशय उत्तुंग कामगिरी केलेली आहे आणि त्यामुळे म्हशीच्या दुग्ध व्यवसायाद्वारे खूप चांगली प्रगती त्यांनी केलेली आहे। चला मित्रांनो, या व्यवसायाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया। माझे नाव मुकेश मधुकर पाटील, राहणारी साडे, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे। मी सुरुवातीला 2018 गोठा बांधला सुरुवातीला, आणि त्याच्यानंतर माझ्याकडे एक म्हैस होती, गावठी म्हैस म्हणून। मग मला जर्सी गावडींची हौस होती, मी जर्सी गावडी मी 3 जर्सी गावडी आणल्या 50-50 हजाराच्या, त्यावेळी 8-8 दूध द्यायच्या, पण त्यांच्यामधून मला टॉपिक काहीच मिळाला नाही, उत्पन्न त्यांचं काहीच मिळालं नाही। जेवढं त्याला काय 25 लिटर दूध होतं, 25 लिटर दूध असल्यामुळे ते काय ती 10 लिटर पण दूध देते तरी काही याचं नाही, डेपाला पण भाव असल्यामुळे ते आम्हाला पडवत नव्हते। मग 2019 आम्ही सुरुवातीला जाफरा म्हैस अंमनेरहून म्हशींचा जोडगा आणला 2.5 लाखाला। हां, तर 2.5 लाखाला आणला तर सुरुवातीला आमची एक म्हैस 2 दिवसांनी मेली। हां, म्हणजे डिलिव्हरी होताच ती मेली। मग थोडं सुरुवातीला नवीन होतं, थोडं झटका बसला आम्हाला, पण तरी आमच्या वडिलांनी हिंमत सोडली नाही। तरी होते हा धंदा वगैरे व्यवसाय आपला हा नुकसान होत असतं। नंतर मग सुरुवातीला मला वाटलं की या म्हैसीमध्ये आपल्या एक म्हैस होती आमची, आणि ती थोडं 10-10 लिटर दूध काढायची, त्याच्यामधून आम्हाला थोडंफार निघाला नफा। नंतर मग आम्ही सुरुवात केली अंबनेरहूनच, अंबने आमचे व्यापारी आहे, दोन व्यापारी आहे, त्यांच्याकडूनच आम्ही थोडं असे पैसे घेऊन वगैरे थोडंफार द्यायचे, 2 म्हशी आणायच्या, 50,000 द्यायचे, 1 लाख द्यायचे, जशी जशी म्हैस असली दुधाची तसं तसे त्यांना पैसे द्यायचो आम्ही। मग असं करत आमच्याकडे आज 16 म्हशी आहे। 2018 आतापर्यंत 16 म्हशी आमच्याकडे आतापर्यंत। माझं हे 5 वर्ष चालू आहे आता म्हशींचं। हां, तर आतापर्यंत मी काही लॉसमध्ये गेलेलो नाही आहे। मला उत्पन्न मिळतं, दर साली उत्पन्न मिळतं, शेणखत पण मिळतं, मला दिवसाला दूध 160-170 लिटर दूध मिळतं, दोघ टायमाचं, एकशे साठ पर्यंत। माझं पेमेंट येतं ते 10 दिवसांचं, माझं पेमेंट येतं 80-85 हजार पेमेंट येतं मला 10 दिवसांचं। त्याच्यामधून मला खर्च पाणी मला 35,000 रुपये खर्चे, मला डेप वगैरे, हां डेप वगैरे, दान वगैरे 35,000 रुपये खर्चे, दूध वगैरे स्वतः वडील आणि मी काढतो। बर, म्हणजे 45-50 हजार तुम्हाला निवडणं पाहिजे आम्हाला, 45-50 हजार मला निवड नफा आहे मला। बरं, मग आता तुम्ही स्वतः काय हँडल करता की माणसांवर अवलंबून आहे? आम्ही स्वतः करतो, माणसं येऊ नको येऊ, माणसं माझ्याकडे शेती पण आहे, माणसं शेती सांभाळता, स्वतः वडील आणि मी दूध काढतो, आम्ही दोघजण एका टायमाला आम्ही 100 लिटर दूध काढू शकतो। बरं, आणि शेती किती तुमच्याकडे? माझ्याकडे शेती आता आहे, माझ्याकडे 25 बिघा शेती माझ्याकडे आता। बरं, आणि कुठले पिकं लागवड करता? मी सहसा करून भाजीपाला पण लागवड करतो, वांगी, टमाटी, भेंडी, त्याच्यानंतर आता कापूस लागवड केलेली मी आता। बरं, आता जसे तुम्ही भाजीपाला पिकं म्हटले, तर आता तुम्ही दुधाचं पण गणित बघितलं आणि भाजीपाल्याचं असेल किंवा जे आपल्या शेतातली पिकं आहेत, तर दोघांमध्ये उत्पन्नाची हमी जास्त कुठली तुम्हाला चांगलं वाटलं की उत्पन्न गॅरंटीचं येतं बो असं? आपलं उत्पन्न दुधाचं गॅरंटीचं उत्पन्न आहे याला, शेतीपेक्षा पण दुधाला उत्पन्न चांगलं, आपलं डोक्याला ताण नाही, त्याला मरवणूक नाही, रोजच्या ताज्या पेमेंट आहे, डोक्याला ताण नाही। जसं तुम्ही सांगितलं की 40-50 हजार तुमचा प्रॉफिट राहतोय, म्हणजे तुम्ही इथं माणूस लावला तरी तुम्हाला हा व्यवसाय परवडू शकतो? मग माणूस लावला तरी परवडू शकतो। बरं, तुम्ही एका समजून घ्या, 16 म्हशी तुम्ही 16 माणसीला जर 2 माणसंही लावले तरी परवडू शकतो, कारण की मी बऱ्याच ठिकाणी मुलाखती घेतो तर ते म्हणतात की जर माणूस कामाला ठेवला तर परवडत नाही किंवा असे बरेचसे कारण सांगतात। आता व्यवसाय परवडण्यासाठी आपण म्हणजे काय काय करायला पाहिजे जरा, हा परवडायला पाहिजे बघा किंवा अजून अधिक नफासाठी आपल्याला काय? व्यवसाय परवडण्यासाठी आपल्याला आपण स्वतःचा आपण एक असं एक पण आपल्या घरचा व्यक्ती राहिला तरी आपल्याला व्यवसाय परवडतो। बाहेरचा आपण म्हणतोय निसतो होतोय, माणसं लावून द्यायचे, कामं करायची नाही, मग ते काय त्याच्यामध्ये काय नाही। बरोबर, स्वतः मी वडील आणि मी स्वतः रोज डेली सकाळी 3 वाजता उठतो।
उठलो का आम्ही पहिले पूर्ण झाड वगैरे पूर्ण साफसफाई करून मग दूध काढतो आम्ही. बरं, सकाळची सुरुवात कधीपासून होती कामाला तुमची? सकाळची आमची सुरुवात डेली रोज 3 वाजता उठते आम्ही. रोज सकाळी रोज 3 वाजता उठतो दोघं जण. अगोदर पहिले साफसफाई केली, नंतर मग दोघांना दान वगैरे डेप वगैरे खाऊ घालतो, मग नंतर आम्ही दूध काढतो. आमचं एका घंटा 1 घंट्यामध्ये आम्ही 100 लिटर दूध काढतो दोघं. आणि ही रुटीन जी आहे सकाळी 3 वाजेला उठण्यापासूनची, ती पूर्ण वर्षभर तशी जगा, हिवाळा असो कुठला का ऋतू, हा कुठला का असो ना, पाणी असो काही असो, थंडी वाजो काही वाजो, कोणी आजारी पडलं काही आजलं पडलं, उठावंच लागतं आम्हाला डेली. बरं. आता तुम्हाला आता 2018 पासून जेवढा अनुभव आला, तर मनात कसा कधी जरी विचार होतो का की दुसरं काहीतरी करायला पाहिजे होतं, याच्यात कष्ट वगैरे भरपूर असं काही वाटतं का? कारण की इन्कम बघता. नाही तसं काहीच वाटत नाही, याच्यामध्ये ट्रॉफिक आहे, केलं तर ट्रॉफिक भरपूर आहे. पूर्ण समाधानी आहेत तुम्ही? पूर्ण समाधानी मी याच्यामध्ये. मला तर असं वाटतं ना, अगोदर माझा भाऊ एक जॉबला आहे नाशिकला, तर मॅनेजर आहे, पण तो त्याला माहिती नाही, तो व्यवसाय नाही सांगतो, तो मला जॉब सांगतो, त्याला जॉबची पण गरज नाही. त्याला अजून जर 10 म्हशी घेतल्या ना, पण तो नाही ऐकत. अच्छा, म्हणजे तुमचे मोठे बंधूंपेक्षा तुम्ही इथे जास्त प्रॉफिट करताय? हा, त्याच्यापेक्षा जास्त प्रॉफिट करतो मी. मग ते भाऊंना दिसतंय तरी पण मग त्यांचा प्रतिक्रिया असं म्हणतो, तो असं म्हणतो की मला नको काहीच, त्याला दूध. कदाचित त्या आधीपासून बाहेर शिक्षण घेतलं असल्यामुळे त्यांना या कामाची, पहिल्यापासून त्यांनी बाहेर शिक्षण केलंय, त्याला आज दिवसपर्यंत असं शेतीचं काम लावलं नाही पप्पांनी. बरं, मग तुम्ही तुमचं शिक्षण काय झालंय आणि तुम्ही शेतीमध्ये कधीपासून आले या व्यवसाय? मी शेतीमध्ये 2015 पासून आलेलो आहे मी शेतीमध्ये. त्याच्याआधी मग काही शिक्षण? त्याच्या माझं शिक्षण झालेलं आहे, माझं BA कम्प्लीट झालेलं आहे माझं, शिरपूरला BA कम्प्लीट केलं. त्याच्यानंतर मी शेतीमध्ये आला, त्याच्यानंतर थोडं भावाचं लग्न वगैरे झालं, लग्न झालं, मग त्याच्यामुळे थोडंफार पप्पा म्हणे आपण म्हशी घेऊ गाई घेऊ, थोडंफार थोडीफार कोणतरी आयडिया दिली आम्हाला. मग ती आयडिया सुचता सुचता आम्हाला सुचलं. बरोबर. मग पुढे बरोबर ॲडजस्ट करत करत गेलो आम्ही. बरोबर. आता मी ज्या आपल्या परिसरामध्ये नेहमी फिरत असतो या मुलाखतींसाठी की आपल्याला काही माहिती मिळेल बुवा, तर जनरली आपल्याकडे म्हशींचे जास्त गोठे दिसत आहे. गायीचे म्हशी गोठे जे आहेत ते फार क्वचितच आहेत, तर त्याच्यामागे हेच कारण आहे की ते परवडत नाही किंवा काय दुसरं कारण आहे तुमच्या? तुम्ही तर अनुभव घेतलेला आहे. मी अनुभव घेतलेला आहे मी. आपण जर जर्सी गाई पण घेतली, एका म्हशीने एका गावडीने जर 10 लिटर दूध दिलं, दिवसाला जर 20 लिटर दूध दिलं, ते 20 लिटर दूध फक्त 500 रुपयाचं दूध होतं. अच्छा. तिने 25 लिटर आपल्याला दूध देतात, ते 500 दूध होतं. त्याच्यामध्ये आपल्याला ते राहतच नाही, आणि ती जर्सी गावड्यांना खर्च जास्त आहे, तिला डॉक्टर जास्त लागतो. अच्छा, म्हणजे आता म्हशीचा आणि त्या जर्सी गाईचा जर आपण हिशोब पकडला खर्चाचा, तर केवढा फरक आहे दोघांमध्ये? म्हणजे जास्त खर्च गाईवर आहे का म्हशीवर? नाही नाही, सारखंच आहे, गायला पण सारखं आणि म्हशी. खाण्याचा खर्च सारखा आहे, फक्त हॉस्पिटलचा दवाखान्याचा हॉस्पिटलचा खर्च गाईला जास्त आहे आणि म्हशीच्या दुधाला भाव जास्त आहे, म्हणून म्हशी परवडता. गाईच्या दूधला फक्त आज तुमचं 25 ते 30 रुपये दूध आहे, नाही परवडत म्हशीचं दूध. म्हणजे आता हॉटलींमध्ये जास्त करून म्हशीचं दुधाला डिमांड असते मग पेढे? हा, म्हशींच्या दुधांना. बरं, आता तुमचं नियोजन एवढं वाढवायचं आहे की संख्या एवढीच ठेवायची मर्यादित? पुढे चालून जर वाटलं मला अजून तो वाढवायचं आहे, कारण की असं पप्पांकडनं आता म्हणजे थोडं हे होत नाही, जमीन पण आहे माझ्याकडे, पण माझं एवढं माझ्याकडे आज 15 म्हशी ना, 15 म्हशी माझ्याकडे राहतील, काय अडचण नाही, 15 म्हशी मी धुवू शकतो एकटा. आता तुमचा हा गोठा पूर्ण शेतामध्ये आणि पाठीमागे पहाड पण दिसतोय निसर्गरम्य वातावरणामध्ये, तर असा काही फरक जाणवला का तुम्हाला इतरांच्या गोठ्यांमध्ये, तुमच्या गोठ्यामध्ये काही फरक वातावरणाचा मोकळेपणाचा काही असं? माझ्या गोठ्यामध्ये एकदम मोकळं आहे. तुम्ही बघा, माझ्या म्हशीच्या अंतर म्हणजे 5 फुटांचं अंतर आहे माझ्या म्हशीमध्ये. माझ्या म्हशी एकदम व्यवस्थित आहे, दूध बी व्यवस्थित काढता, सगळं व्यवस्थित. म्हणजे पूर्ण म्हशींना तुम्ही पूर्ण मोकळी जागा दिलेली? पूर्ण मोकळी जागा दिलेली, एक एक म्हशीला आम्ही 4-4 फुटची जागा दिलेली. बेटक चांगली होते, म्हशी लगडा वगैरे करत दिली, तणाव होता एकदम जास्त, घाण वगैरे होत नाही, मच्छी वगैरे ते माश्या वगैरे येत नाही. हां, आम्ही रोज डेली सकाळी तर संध्याकाळी आम्ही ते माश्यासाठी फवारणी करतो, फेनाईलचा फवारणी फिरवतो आम्ही रोज सकाळी. आतापर्यंत दवाखान्याचा खर्च काहीच नाही काय मशीनवर तुमचा? नाही, दवाखान्याचा खर्च काहीच नाही. जर वाटलं तर माझ्याकडे आमचे सरकारी डॉक्टर आहे आयरे म्हणून, त्यांच्या माझ्याशी कॉन्टॅक्ट आहे, त्यांना विचारून घेतो मी काय काय आहे ते, मला लिहून व्हॉट्सअपला पाठवून देता, मी ते मेडिकलनं घेतो, मी स्वतः टोचून देतो. बाहेरचे जे गोठेवाले दुसरे दुग्ध व्यावसायिक, ते तुमच्याकडे काही शिकण्यासाठी येतात का? म्हणजे हा येतात माझ्याकडे आलेले भरपूर आलेले माझ्याकडे, तोंड्याचा पण एक त्याच्याकडे तुमच्याकडे? हा येतात माझ्याकडे. मी ज्यांना जे आपलं जे मार्गदर्शन आहे मी त्यांना तेच मार्गदर्शन करतो. बरेचसे तरुण जे आहेत ते वेगवेगळ्या व्यवसाय करण्यासाठी इच्छुक आहेत. शेतीपूरकमध्ये पोल्ट्री व्यवसाय आहे, शेळी पालन आहे आणि दुग्ध व्यवसाय आहे. तर तुम्हाला कुठला बेस्ट वाटतं? तुम्ही तर हा करताच येत बुवा, पण तरी समजा
निर्णय कसा घ्यावा एखाद्याने जर आपल्याला व्यवसाय करायचा शेतीपूरक? तो दूध चांगला आहे, त्याला डोक्याला स्थान नाही, एवढी हमाली पण नाही आहे. आमचे सकाळी 3 घंटे, संध्याकाळी 3 घंटे, दिवसभर आम्ही शेताचं काम करतो. बरं, आता डेपचे भाव वाढले म्हणजे काही जाणवते का अडचण? की जास्त वाढले अडचण वगैरे? काही अडचण वगैरे नाही. आम्ही गौरी शक्ती दाणे दान म्हणून ते मिक्स करतो. बरं, थोडं भिंजून वगैरे खाऊ घालतो आम्ही. आता समजून घ्या, तुमची जर डेप आता 2500 डेप झाली तुमची, तरी आम्हाला परवडतं. आम्ही म्हणजे बजेटमध्ये व्यवस्थित, आपलं जेवढा बजेट आहे एका म्हशीला केवढं खा, आपल्या एका म्हशीला मी 3 किलो, बरं, 3-3.5 किलो खाऊ घालतो एका म्हशीला. अच्छा, आता खुराकमध्ये काय काय दिलं जातं? चाऱ्यामध्ये ओला चारा वगैरे असं काय काय गोष्टी आहेत? आता माझ्या म्हशी सगळ्या गाभण आहे. आता जेव्हा जंतील ना, तेव्हा एका टायमाला माझ्याकडे दादर टाकलेली आहे. मी 2-2 एकर दादर पेरतो. मी एका टायमाला हिरवं खाऊ घालतो, एका टायमाला कोरडं खाऊ घालतो मी. तेव्हा बरं, आणि साधारण एक म्हैस किती लिटर दूध देते? एक माझी एक म्हैस 9-10 लिटर दूध काढते माझी एक म्हैस. बरं, हां. आणि कुठल्या कुठल्या जातीचा म्हशी आहेत? आणि माझ्याकडे सगळ्या जाफरा म्हशी. माझ्याकडे जाफराबादी? पूर्ण पूर्ण जाफराबादी सगळे. बरं बरं, आता कुणाला जर काही म्हशी घ्यायच्या असतील, आता तुमचे तर म्हशी एकदम चांगल्या आहेत, तर तुम्ही ज्या व्यापाऱ्याकडून घेतात तर तुमच्याकडून जर कोणी मदत मागितली, तुम्ही तुमचा कॉन्टॅक्ट नंबर देणार का? हा, देऊ शकतो मी कॉन्टॅक्ट नंबर, देऊ शकतो त्यांच्या व्यापारीशी संपर्क, त्यांचा व्यवहार चांगला राहावा, त्यांना म्हशी बी काढू शकतो, काही अडचण नाही. मी काढलेला आहे फक्त लोकांना माहितीसाठी, असं नाही की तुम्ही गॅरंटी घेताय. गॅरंटीचा विषय नाही आहे, फक्त एक माहिती म्हणून. बाकी रिस्क तर समोरच्या शेतकऱ्याची राहील. फक्त तुम्ही नेहमी घेतात तर फसवणूक व्हायचे चान्सेस कमी राहतील. त्याच्यामागे आपला हा उद्देश आहे. मग डिस्क्रिप्शनमध्ये तुमचा नंबर दिला चालेल का? म्हणजे तुम्हाला ते कॉल करतील, आणि त्यांनी कुठल्या वेळेस तुम्हाला कॉल करावा हे पण तुम्ही जरा सांगून द्या, म्हणजे तुम्हाला अनावश्यक डिस्टर्ब नाही होणार. चालेल, त्यांनी केव्हाही कॉल केला, केव्हाही त्यांना, केव्हाही आपण कोणीही कॉल केला मला, बरं, मी त्यांना सगळी डिटेल सगळं सांगू शकतो, मार्गदर्शन करू शकतो मी त्यांना. फक्त कसं आहे बाबा, कोणाची फसवणूक होऊ नये आणि नवीन शेतकऱ्याला कुठला फटका बसू नये. एखादा व्यक्ती फार मुश्किलने इकडून तिकडून पैसे जमा करून व्यवसाय सुरू करत असेल, तर असं म्हशीमध्ये फेल नको व्हायला हवा, जेणेकरून चांगली म्हैस मिळावी सुरुवात बा, असं त्यासाठी आपला हा उद्देश आहे, बाकी काही नाही. त्यांनी जर म्हशीबी व्यापारीकडून आपण म्हशीबी घेतल्या, एकाच वेळे कोणाचा मायांगाचा प्रॉब्लेम असतो, कोणाचं ते दूध वगैरे निघत नाही, कमी होतं, ते गॅरंटी घेता, पण आपल्याला वाटलं तर असं आहे तर त्यांना पलटून द्यायची म्हैस. आता या तिघ ऋतूंमध्ये, उन्हाळा पावसाळा हिवाळा, या तिघ ऋतूंमध्ये सर्वात जास्त काळजी कुठल्या ऋतूमध्ये घ्यावी लागते म्हशींची? उन्हाळ्यामध्ये. तापमानामुळे का? उन्हाळ्यामध्ये आपलं दुधाला पण भाव चांगला असतो, कारण की उन्हाळ्यामध्ये ते आपले डेअरीवाले पण आपल्याला भाव चांगला येतो, फॅट पण चांगला लागतो. बरोबर, हां, दूध वगैरे चांगलं निघतं उन्हाळ्यामध्ये. भाऊ, तुम्ही सांगितलं की तुमचे मोठे बंधू बँकेत नोकरीला आहे मॅनेजर म्हणून, तर आता तुम्ही एवढं शेती करताना त्यांच्याकडे पैसे मागायची गरज पडते का तुम्हाला? नाही, ते गरजच पडत नाही. तो रोड आमच्याकडून पैसे घेऊन जातो. नोकरी असते, नोकरी असते, त्याला 50,000 पेमेंट आहे, तरी तो आमच्याकडून पैसे घेऊन जातो तरी तो. बरं, अच्छा, म्हणजे तुम्ही नोकरीवर डिपेंड नाहीत? व्यवसाय तुम्ही सक्षम आहे? सक्षम आहे आम्ही. कोणाच्या काही आपण असं खात्रीने म्हणू शकतो की हा व्यवसाय एकदम परवडले बुवा, परवडेबल आहे बुवा, आणि नोकरीपेक्षा नक्कीच चांगला आहे जर व्यवस्थित करायचं ठरवलं. हा, नोकरीपेक्षा एकदम परवडेबल आहे. आज म्हणजे आम्हाला कोणाच्याकडून पैसे घेण्याची गरज नाही, व्याजची गरज नाही, आपला स्वतःचा पैसा रोजचं चालू चालू असतं म्हणून. हा, जर येणाऱ्या काळात तुमच्या बंधूची तुम्हाला साथ मिळाली तर तुम्ही अजून मोठं करू शकता म्हणजे. हा भावाने जर थोडी साथ दिली, सांगितलं की मी कळेल, मी येतो भाऊ, थोडं लक्ष ठेवलं असं, त्यांनी लक्ष बी ठेवलं, त्यांनी दूध बी काढलं, तरी मी आज पण 10 म्हशी घेऊन येईल. बरं बरं, म्हणजे एकंदरीत तुमचा आता अनुभव सकारात्मकच आहे. मग आता तरी एक बघा, आता तुम्ही एवढं 2018 पासून येत, तर काही लोकांनी अनुकरण केलं असेल ना तुमचं बघून, की त्या म्हशी घेतलं असेल ना? असं केलं आहेत ना भरपूर म्हशी. तोंडाचा एक विजय म्हणून नाव आहे, विजय ठाकरे, त्याने पण सुरू आहे, त्याने माझं हे केलं, माझ्या मार्गदर्शन केलं, त्याला मी सुरुवात, त्याच्याकडे म्हशी 4-5 म्हशी आहे त्याच्याकडे. भाऊ पण आता व्यवस्थित करतो, व्यवस्थित तो मी काय म्हणतो, त्याने शेती सोडून दिली, त्याची घर दुसऱ्याकडे ठेवून दिली, तो म्हशी पाहतोय आता. अच्छा, म्हणजे दूध विक्री करतो व्यवसाय. हा, व्यवसाय. बरं बरं, आता आपला एक प्रश्न विचारायचा राहिला की तुमच्या दुधाला रेट कसा मिळतो किंवा तुम्ही कुठे देता दूध? माझ्या दुधाला रेट आहे माझा 9 रुपये फॅट म्हणून दिलेलं आहे मी. माझं म्हणजे 58 दूध पुरतं मला रोज डेली सकाळ संध्याकाळ 58 रुपये लिटर दूध. बरं, फॅटनुसार? फॅटनुसार 58 रुपये लिटर. आणि किरकोळ विक्री पण जाते काही गावात? नाही, किरकोळ विक्री सहसा करून मी देत नाही, डेअरीमध्येच. हां, बरं बरं. मग आता हा जो तुम्हाला 58 भाव म्हणताय, तुम्ही काही जण म्हणता की हा भाव परवडत नाही, कमीत कमी 70-75 असा पाहिजे, तुम्ही समाधानी तरी पण? हो, मी समाधानी, मला परवडतो मला, कारण की मी स्वतः वडील आणि मी स्वतः दूध काढतो, म्हणजे मला परवडतो आम्हाला. दुग्ध व्यवसायामध्ये आपल्याला टिकण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत? जनरल जे बी लोक करत असतील त्या व्यवसायात टिकण्यासाठी बरेच अडचणी येतात ना, म्हणजे कामाला माणसं न मिळणं, तर हा व्यवसाय टिकावा यासाठी आपल्याला काय काय करता येईल?
आपल्या फॅमिलीमध्ये पण एकता पाहिजे. फॅमिलीमध्ये बी सर्व आपले वडील वगैरे. आता आम्ही सांगतो तुम्हाला, मी माझे वडील आहे, पहिल्यापासून आम्हाला कामालाच सुरुवात केली आहे. म्हणजे आम्हाला आज दिवसपर्यंत असं का वडिलांनी असं कुठली गोष्ट नाही, सगळ्याच गोष्टी शिकवल्या आहे. हा आमचं एकत्र कुटुंब आहे आम्हाला. आमचं काही अडचण नाही आम्हाला. म्हणजे आमचे जोपर्यंत आमचे वडील आहेत तोपर्यंत आम्हाला काही अडचण नाही आहे. आणि घरातील महिलांचा पण काही मदत होते का तुम्हाला? हा मग येताना कधी वगैरे समजून घ्या, माणसं वगैरे आले नाही जेव्हा आमच्या म्हशी जनताना तेव्हा येतात ते म्हशी वगैरे पाच दूध वगैरे बच्चे ते पालडू सोडायला वगैरे येतात. बरोबर. तरुणांना तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिता जर ह्या व्यवसायामध्ये यायचं आहे बुवा, काही नोकरीसाठी प्रयत्न करताय तर तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिता? नोकरीपेक्षा धंदा या मशीनना पोर्टेबल आहे. तुम्हाला नोकरीमध्ये जर तुम्हाला 40-50 हजार रुपये मिळेल तरी तुम्हाला आज या याच्यामध्ये नाही पडणार. तुम्हाला हा धंदा मला मी सांगतो तुम्हाला, मला कमीत कमी तर महिन्याला 2,30,000 रुपये मला महिना पडतो. त्याच्यामधून मला 1,20,000 रुपये निवड नफा राहतो मला. बरोबर. आणि शेणखत कसं नियोजन करता तुम्ही शेतामध्ये, काय फरक जाणवला? शेतामध्ये माझं मी शेणखत टाकतो. मी दर 2 महिन्याला 10-15 डाले मी खत टाकतो दर 2 महिन्याला. माझ्याकडे म्हणजे आहे शेती, माझं एक कुठलं शेत माझ्या खाली असतं. आता मी एका जणाला दिलं होतं 3500 रुपये डाळीप्रमाणे खत दिलं होतं मी त्याला. ते फक्त 1.5 महिन्यामध्ये त्यांनी 12 डाळे खत टाकलं. आता तुमचं शेणखत तुम्ही स्वतः शेतामध्ये वापरता की काही विक्री पण करता? हा जसं म्हणजे माझ्या शेतामध्ये पीक वगैरे लावलं असेल आपल्याला थोडंफार काही अडचण वाटली तर काढून द्यायचं. बरं. आता एकंदरीत तुम्हाला शेतीपेक्षा दुग्ध व्यवसायामध्ये जास्त यश आलेलं आहे? हा दुग्ध व्यवसायामध्ये आम्हाला चांगलं आहे. हा रेग्युलर इन्कममध्ये आम्हाला आजपर्यंत काही असं काही नुकसान वगैरे झालं नाही. बघा आता मुख्य जनावर येते होत राहतं, कोणाचं का थोडंफार ऊनच बिनस होत राहतं. बरोबर. ते आपण ते मग नुकसान पण होईल पण ते थोडंसं हे ॲडजस्ट करून घ्यावं लागतं सर्व गोष्टी. मित्रांनो, मुकेश पाटील सरांचं आपल्याला मार्गदर्शन मिळालेलं आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये आपण त्यांचा नंबर दिलेला आहे. जर तुम्हाला काही अडचण वाटली, काही माहिती घ्यायची असेल नक्की त्यांच्याशी संपर्क करा. खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि खूप चांगलं काम केलेलं आहे. त्यांच्या वडिलांकडून पण आपल्याला खूप काही शिकायला मिळालं जे त्यांनी एवढं शेती सांभाळून दुग्ध व्यवसाय सांभाळलेला आहे. तर नक्कीच तुम्ही संपर्क करा आणि जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.